नमस्कार, मी रूपाली पाटील। आज आपण ज्यांना भेटणार आहोत नवदुर्गांपैकी, लातूरमध्ये जेव्हा शास्त्रीय नृत्याचं नाव काढतं तर सगळ्यांच्या ओठावर एकच नाव येतं, ते म्हणजे नभा बडे मॅम, नुपुरा शास्त्रीय नृत्य अकॅदमीच्या नभा बडे मॅम यांना। मुळात मी मॅमची स्टुडंट असल्यामुळे मी स्वतः खूप एक्सायटेड आहे, तर आपण डायरेक्ट आज जाऊन बघूयात। लातूर जसं शिक्षणाचं माहेरघर आहे, त्याचप्रमाणे लातूर हे आम्हा कलावंतांसाठी कलेचं पण माहेरघर आहे। आणि जेव्हा कला आणि नृत्य मुलींच्या बाबतीत हे नाव येतं तर ते बडे मॅडम शिवाय इनकम्प्लीट आहे, हे मी अगदीच सांगू शकते। तर मॅम, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुमची एक विद्यार्थिनी नर्तिका ते एक गुरु, म्हणजे एक भरतनाट्यमची एक संस्था लातूरात प्रस्थापित करून गुरु, हा प्रवास कसा होता? मी अगदीच, म्हणजे मला कळत आहे तसं मी डान्स शिकते। आईला खूप आवड होती या सगळ्यांची, म्हणून आईने मला बाळकडू पाजलं की नाही, डान्स गाणं ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, आयुष्यात तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी गरजेचं आहे, अशा या उद्देशाने खरं ते शिकवलं मला। पण मग मला आवड निर्माण झाली, मोठी झाल्यावर मी ते शिकत गेले पुढे। मी सुरुवातीचं डान्सचं शिक्षण मीरा पौसकर यांच्याकडे घेतलं, त्यानंतर माझा लग्नानंतर आरंगेत्रम झाला आहे। आणि माझा जेव्हा आरंगेत्रम झाला होता तेव्हा मी 3 महिन्यांची प्रेग्नंट होते, आणि मग मी सगळेजण घाबरले म्हणजे आरंगेत्रम करायचं म्हणून। मग मी माझ्या ज्या गायनेकोलॉजिस्ट होत्या त्यांना मी भेटले, तर त्या म्हणाल्या तुझी जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर तुला काहीच होणार नाही। तसंही 3-3 महिने प्रेग्नन्सी ट्रेसच होत नाही बऱ्याच जणांना। मग माझ्या सासरच्या लोकांचं पण मला परमिशन घेणं गरजेचं होतं। माझ्या सासूबाई खरं तर अडाणी, एकदम शेतात काम करणाऱ्या आणि काही शिकलेल्या नाहीत अशा होत्या, पण त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला। एवढंच नाही तर माझा आरंगेत्रम बघायला सगळेजणं माझ्या सासरची लोकं आली। माझ्या सासरचं वातावरण असं आहे की फक्त माझे मिस्टर हेच शिकलेले आहेत, बाकी सगळे लोक शेतात कामं करणारे, शेती करणारे असे आहेत। पण ते सगळेजण आल्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला की नाही, मी आता हे पुढे कंटिन्यू अजून काही गोष्टी करू शकते। आणि मग मी लातूरला आल्यानंतर चिगरी गुरुजी म्हणून इथे पंडित शांतारामजी चिगरी यांना कळलं की मी शिकलेली आहे, एवढंच त्यांना कळालं कोणाकडनं तरी। मग त्यांनी मला निरोप पाठवला, मला बोलवलं आणि मग मला म्हणे की तुम्ही क्लास का नाही सुरू करत? म्हणजे माझ्या डोक्यात तोपर्यंत काही असं नव्हतं की आपण क्लास घ्यावे बरोबर, पण मग गुरुजी म्हटल्यामुळे मग ती प्रोसेस सुरू झाली, थॉट प्रोसेस। तोपर्यंत मला नुपुराचा जन्म झालेला होता, नुपुरा 1 वर्षाची झाली तेव्हा मी क्लासेस सुरू केले लातूरमध्ये, आणि तिथून मग माझा शिक्षिका म्हणून प्रवास सुरू झाला। आणि मग 2008 पासून मी स्वतः तुमच्याकडे शिकत होते आणि तो सगळा प्रवास। मॅम, तुम्ही क्लास घ्यायची सुरुवात केव्हा केली होती? 91 साली मी क्लास घ्यायला सुरुवात केली। सो साधारण 30 ते 32 वर्ष मॅम ॲज अ टीचर, ॲज अ गुरु म्हणून या प्रोफेशनमध्ये कार्यरत आहेत। नृत्यासारखी कला ऑनलाईन कितपत आपण शिकवू शकतो आणि मुली कितपत ते शिकू शकतात, याबद्दल मला थोडंसं सविस्तर विचारायला आवडेल। ऑनलाईन काही शक्य नाही आहे, कारण की आपण जेव्हा शिकवतो नृत्य तेव्हा चुकलेलं जे आहे ते आपण हाताने धरून व्यवस्थित करणं, तालात व्यवस्थित येत नसल्यावरती आपण बीटिंग करून दाखवणं, हे ऑनलाईन शक्य होत नाही। आणि बरेचदा आपल्याला इमेज पटकन येते पण साऊंड रिफ्लेक्शन नंतर येतं, त्यामुळे ते शक्य होत नाही ते शिकवणं डान्स। मी प्रयत्न केला सुरुवातीला पण ते काही वर्कआउट झालं नाही, त्यामुळे मग मी नंतर बंदच केले क्लासेस। आणि बंद हॉलमध्ये क्लासेस असल्यामुळे तिथे ब्रीदिंग जास्त होतं आणि बंद हॉल याच्यामध्ये पुन्हा इन्फेक्शनची शक्यता जास्त असते, म्हणून मी ते बंदच केलं।
मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायला आवडेल की आता मी तुमची एक विद्यार्थिनी म्हणून किंवा या क्षेत्रात म्हणजे फक्त नृत्य असं नाही पण फिल्म आणि ह्या क्षेत्रात स्वतः नुपुराताई पण त्याच क्षेत्रात आहे तुमची मुलगी, तर मुलींना म्हणजे नवोदित ज्या मुली येतात तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांनी त्यांचे प्रयत्न कसे सतत चालू ठेवले पाहिजेत आणि अडचणींना कसं सामोरं? नाही, आता खूपच छान दिवस आले ह्या सगळ्याच गोष्टींना, कारण मी जेव्हा शिकले किंवा मी जेव्हा क्लास सुरू केले तेव्हा हे असं काहीच नव्हतं ना. मी फक्त आवड म्हणून शिकले आणि माझ्या आनंदासाठी म्हणून शिकले. मग मी शिकवायला लागल्यानंतर शिकवण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि ती प्रोसेस इतकी छान होती की माझं वय पण तसं कमी होतं, अनुभव कमी होता, पण मी शिकवताना माझ्या विद्यार्थ्यांकडनं पण मी बऱ्याच गोष्टी शिकत होते की अरे ह्या गोष्टीकडे असं बघायला पाहिजे तसं बघायला पाहिजे. त्यामुळे माझी पण ग्रोथ झाली आणि माझ्या स्टुडंट्सची पण ग्रोथ झाली. आणि हे सगळी प्रोसेस जी आहे हे शिकणे शिकवणं ही आनंददायी असते खरी, पण आताचं जे युग आलं आहे की सहसा एक नॉर्मल शब्द कम्प्युटर युग किंवा इंटरनेट युग असं आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळं ऑनलाईन यूट्यूबवरती व्हिडिओ बघून शिकता येतं. पण डान्स ही गोष्ट अशी आहे की ही यूट्यूबवरून वगैरे तुम्हाला शिकता येत नाही, किंवा ते जे काही अपेक्षित आहे ते उतरू शकत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला शिक्षकाकडे किंवा गुरुकडे जाऊनच ही गोष्ट शिकावी लागते. नृत्य चित्रपट या क्षेत्रात मुळातच मुलींना एक थोडस सेट व्हायला जो काही वेळ जातो किंवा लातूर सारख्या म्हणजे ठिकाणाहून मग पुढे काही करायचं असेल तर लगेच मुंबई पुणे गाठायला लागतं. जसं नुपुराताई पण इथे फार काळ राहिलीच नाही, ती आधीपासून मुंबईमध्येच करते काम. तर या ज्या नवीन मुली आहेत आपल्या लातूरच्या मुली आहेत त्यांना एक गायडन्स म्हणून तुम्ही काय सांगाल? मुळात मुद्दा असा आहे की कला ही तुम्हाला स्वतःच्या आनंदासाठी शिकायची हा पहिला मुद्दा असतो आणि आपल्याकडे स्वतःचा आनंद ही कन्सेप्ट सुरुवातीला क्लिअर नव्हती, पण आता सगळ्यांना ते कळायला लागलं की आपला स्वतःचा आनंद काय असतो. आणि यासाठी मग इथेसुद्धा लातूरमध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स खूप माझ्याकडे क्लासला येतात आणि ते फक्त एवढं सांगतात की आम्हाला रिलॅक्सेशनसाठी हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही शिकतो आहे. आता नवीन पिढीसाठी खूप सारे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये स्पर्धा आहेत, ऑनलाईन OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि यामध्ये वेस्टर्नबरोबर क्लासिकलच्या पण डान्सेस आपण पाहतो आणि ते सगळं सुरू असताना पण एक वेगळं असं एक आपल्याकडे एक ग्रुप असतो किंवा एक काय म्हणता येईल त्याला एक असा समूह असतो की जो फक्त शास्त्रीय नृत्याचाच आनंद घेण्यासाठी किंवा शास्त्रीय गाण्याचाच आनंद घेण्यासाठी असतो. अशा लोकांसाठी तर हे आपल्याला पुढच्या पिढीला हे करावंच लागणार आहे, त्यामुळे पारंपरिक श्रोते किंवा दर्शक, नवीन प्लॅटफॉर्मवरती आलेले दर्शक आणि स्वतःचा आनंद या तिन्ही गोष्टींसाठी आपण हे सतत करायला पाहिजे. आणि मॅम जसं आमचे पालकही आम्हाला सांगायचं किंवा तुम्ही सांगायचं एक बेस मुळात शास्त्रीय असेल तर मग पुढे तुम्हाला बऱ्याच गोष्टी अडॅप्ट करता येतील किंवा मग तुम्ही ओपन टू ऑल व्हाल, ही जी एक म्हणजे खरं तर शिकवण घेऊन आम्ही पुढे चालतो आहोत. आणि जसं मॅम म्हणाल्या तसं की द पर्सन हू हॅज द जॉब ऑफ हिज इंटरेस्ट शुड नॉट आस्क फॉर अनदर ब्लेसिंगनेस. बरेचसे असे डॉक्टर इंजिनियर्स पण स्ट्रेस्ड आउट होऊन नृत्य आणि या सगळ्या कलेकडे आकर्षिले जातात. मॅम मला खरं तर तुमचे आभार नाही मानता येणार, पण हे माझं एक छोटंसं एक स्वप्न होतं, म्हणजे माझ्या एक बकेट लिस्टमधली एक लिस्ट कम्प्लीट झाली. आज मी असं नक्कीच सांगू शकते की 2008 एवढीशी फ्रॉक आणि 2 घालून क्लासला येणारी रुपाली पोफळ्यांच्या वाड्यात तुम्ही पहिल्यांदा क्लासेस घ्यायचा, ते कुठेतरी आज छोटासा मॅमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न मी केला. मी प्रयत्नच केला असंच म्हणेन, कारण गुरुसमोर कधीच मी एवढी अजून पात्रता नाही आहे माझी की मी मॅमचा इंटरव्ह्यू वगैरे काहीतरी घेईन, पण हा जो मी एक प्रयत्न केला आणि तुम्ही त्याच्यासाठी मला एका शॉर्ट नोटीसवरती एका फोनवरती तयार झालात हे सगळं आज आपलं उपलब्ध झालं, त्याबद्दल तुमचे खरंच मॅम खूप मनापासून आभार. थँक्यू.